राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत आपलं नाव नसून असलं तरीही आपण आमदारकी घेणार नाही असं वक्तव्य संभाजीराजे छत्रपतींनी केलंय. संभाजीराजेंनी दिल्लीत मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली, यानंतर ते माध्यमांशी बोलत होते. मराठा समाजाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. दरम्यान आगामी काळात स्वराज्य संघटना वाढवणार असल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं. 12 तुमचं नाव असल्याचं मला तुमच्याकडनं समजायला लागलंय, आणि असलं तरी मला ते काही घ्यायचं नाही, मला इंटरेस्ट आहे. माझं एकच काम आहे की स्वराज्य संघटना हे पूर्ण महाराष्ट्रभर न्यायची, त्याच्यासाठी ऑगस्टला स्वराज्य यात्रा हे सुरू करणार. काँग्रेसचे कार्याध्यक्ष चंद्रकांत हंडोरे यांनी चेंबूरमध्ये भीमशक्ती संघटनेचा मेळावा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं. मेळाव्यादरम्यान त्यांच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेत झालेल्या हंडोरे यांच्या पराभवाबाबत काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. दरम्यान हंडोरे हे काँग्रेसला सोडणार अशी जोरदार चर्चा देखील रंगली होती, त्यामुळे नाना पटोलेंनी बैठकस्थळी त्यांची भेट घेतली. हंडोरे हे काँग्रेस कधीच सोडणार नाहीत अशी भावना पटोले यांनी व्यक्त केली आहे. तर हंडोरे यांनी देखील आपण पक्ष सोडत नसल्याचं यावेळी जाहीर केलं. त्याचबरोबर पक्षाची शिस्त न पाळणाऱ्यांवर देखील ताशेरे ओढले. या पद्धतीची बातमी जाणं हे खऱ्या अर्थानं त्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारापासून आणि सेक्युलर विचारापासून दूर करण्याचा जो प्रयत्न झालेला आहे तो खऱ्या अर्थानं चिंताजनक आहे. हंडोरे साहेब हे स्वप्नातही विचार आणू शकत नाही, त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी इथं आलो नाही. ही जी घटना झाली ती संघटनेच्या दृष्टिकोनातून किंवा पक्षाच्या दृष्टिकोनातून फार चुकीची आहे, याबद्दलची नाराजी मलासुद्धा आहे. आमच्या पक्षावर कुठल्याही प्रकारची नाराजी नाही आहे. मी उलट आभार मानतो, नानाचे मानतो, राहुलजींचे मानतो, सोनियाजी यांच्या पक्षांच्या सर्व नेत्यांचे मानतो की मला त्यांनी तिकीट दिली. पण पक्षामध्ये काय बेशिस्तपणे वागणारे लोक आहेत त्यांनासुद्धा जरब बसली पाहिजे, हा बेशिस्तपणा.